हॅलो मित्रांनो, आज जाणून घेऊया फ्युचर्स आणि ऑप्शन्स कसे काम करतात. पण त्याआधी फ्युचर्स आणि ऑप्शन्स म्हणजे काय. फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे डेरिव्हेटिव्हजचे प्रकार आहेत. डेरिव्हेटिव्हज या फायनान्शियल सिक्युरिटीज असतात ज्यांना व्यक्तिगत मूल्य नसते. त्यांचं मूल्य अवलंबून असतं अंडरलाईन असेटवर. प्रथम पाहूयात फ्युचर्स कसं काम करतात. एखादं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट स्टॉक पण असू शकतं किंवा इंडेक्स पण. जर तुम्ही स्टॉक फ्युचर विकत घेतला असेल तर त्याचा अर्थ तुम्ही भविष्यातील तारखेला पैसे देण्याच्या बोलीवर स्टॉक विकत घेतला. जर तुम्ही स्टॉक फ्युचरची विक्री केली असेल तर त्याचा अर्थ असा की तुम्ही भविष्यातील तारखेला खरेदीकर्त्याला स्टॉक द्यायचे आहे. ऑप्शन्स दोन प्रकारचे असतात, कॉल किंवा पुट. कॉल ऑप्शन्स तुम्हाला विशिष्ट स्टॉक किंवा इंडेक्सवर पूर्वनिर्धारित किमतीला क्लेम करण्याची परवानगी देतो. आणि पुट ऑप्शन्स खरेदीकर्त्याला स्टॉक किंवा इंडेक्स पूर्वनिर्धारित किमतीला विकण्याची परवानगी देतो. फ्युचर्स मध्ये दोन्ही पार्टींनी व्यवहार पूर्ण करणे बंधनकारक असते, तर ऑप्शन मध्ये असे बंधन नसते. थँक यू दोस्तों फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. स्टे ट्यून्ड.